उत्पन्ने द्रविडे सहमृद्धे कर्नाटके गतः क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे। भक्तीने सांगितलं मी जेव्हा महाराष्ट्रात आले, कर्नाटकमध्ये मी वृद्धिंगत झाली, मारी वाढ झाली, आणि महाराष्ट्रात क्वचित क्वचित महाराष्ट्रे क्वचित क्वचित काही ठिकाणी मला सन्मान मिळाला। भक्तीला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी सन्मान नाही, क्वचित क्वचित सन्मान मिळाला। पण मी जेव्हा गुजरातमध्ये गेले तेव्हा जीर्ण झाले, आणि वृंदावनामध्ये आले मी तरुण झाले, पण माझे ज्ञान वैराग्य रूपी पुत्र या ठिकाणी वृद्ध झाले। आणि म्हणून या ज्ञान वैराग्य रूपी पुत्रांना पूर्ववत करण्याकरता नारदजी तुम्हीच मला मदत करू शकता। माता भक्तीने हात जोडले, नारद जी अनेकांना विचारू लागले काय करावं। नारदांनी तपस्या केली, नारदांना शब्द ऐकायला आकाशवाणी झाली, सत्संग कर सत्संग कर। अनेकांना प्रश्न विचारला, उत्तर देता आलं नाही। आज सनत कुमारांची भेट झाली, सनत कुमार, सनत कुमारांनी सांगितलं, नारदा या करता श्रीमद भाग भागवत हेच मत। वेद वेदांत घोषश्च गीता पाठेर मुहुर्मुहु। पुन्हा पुन्हा मी गीता पाठ केला, वेद वेदांताचा घोष केला, तरी सुद्धा उपयोग झाला नाही। तर सांगितलं या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ भागवत कथा। सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा। सदा सेव्या श्रीमद भागवती यस्याश्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रय। सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा। काय भागवताचं म्हटलं
अशा प्रकारे ज्या वेळेला या भागवताचं वर्णनच चालू आहे तोपर्यंत भक्ती स्वतो तो तरुणो गृहित्वा ज्ञान वैराग्य तरुण झाले आणि नाचू लागले महाराज. भक्ती ज्ञान वैराग्याचा समन्वय या श्रीमद भागवतामध्ये आहे. भक्ती तर पुष्ट आहे पण ज्ञान वैराग्य सुद्धा तरुण झालेत, नृत्य करू लागले महाराज. आणि अशा प्रकारे या श्रीमद भागवताचा महिमा सांगताना उदाहरण सांगितलं सुत महाराजांनी. आत्मदेवनाचा एक ब्राह्मण होता. या भागवताचं महत्व काय, का श्रवण करायचे, आत्मदेवाची कथा सांगितली. या आत्मदेवाला संतती नव्हती म्हणून रडत होता. थोडा ट्रबल कमी करून बेस वाढवा. आत्मदेव पुत्र संतती नाही आहेत, रडतोय जग आहेत महाराज. निपुत्रिका म्हणते पहा हो चांडाळ पातकांचे मूळ पोरवडा. निपुत्रिक असेल त्याला चांडाळ म्हणतात. हा चांडाळ आहे, याचं तोंड पाहू नये. निपुत्रिक आहे, निपुत्रिक तोंड पाहणार. आणि एखाद्याला जास्त मुलं झाली ते जर उपवाशी मरायला लागले तर याचं पाप येणार. त्याला बरं गोड वाटलं. आता सांभाळ पोर, पातकांच्या मुळे पोरवडा. जगाचे रीत आहे महाराज. जग काय माणसं नेटवर्क होत का? लग्न करू जाता म्हणती आ मातला, न करता म्हणती न पुसक. बहू बोलू जाता म्हणत्या वाचाळ, न बोलता म्हणती गर्विष्ट. भेटी सी न जाता म्हणत्या निष्ठूर, येता जाता घर बुडविले. हा समाज आहे. मग समाज काय म्हणतोय महत्वाचं नाही, आपण काय करायचंय आपण ठरवायचं. जीवन आपल्याला जगायचं. जन्माला येताना आपण एकटेच आलोय, जाताना एकटेच जाणार आहे. समाजाचा काय विचार करा, समाज म्हणजे समाजच आहे. आला नाही पुत्र, लोक हिणवायचे. जाळामध्ये वृक्ष लावला दारामध्ये, वृक्ष फळ देत नाही. गाय आणली, गाय वांज होते. तुळस लावली, तुळस रोपत नाही. काय अपराध केला असेल, काय पाप केलं असेल. जग हिणवत आहेत. आणि अशा प्रकारचं दुःखी जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. लोक आत्महत्येचा मार्ग का अवलंबतात? जेव्हा माणसाला जीवन असह्य होतं तेव्हा तो आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. आत्महत्या करू नये. आत्महत्या करणारा नरकात जातो. भगवंतांनी एवढं सुंदर शरीर दिलं, काय आत्महत्या करण्याकरता दिलं का? आणि हा आत्मदेव ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता निघाला. तुंगभद्रा नदीच्या तीराला आहेत. तुंगभद्रा नदीच्या पूर्व तीराला. तुंगभद्रास तटे पूर्वं वत्पत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म परायण. सत्य सत्कर्म तत्परा. सत्कर्मामध्ये तत्पर असणारा हा आत्मदेव ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नदीच्या तीराला आहे. परंतु जग हिणवू लागलं म्हणून आत्महत्या करण्याकरता निघाला आणि एका साधूचं दर्शन झालं. त्याला वाटलं चला आता मरता मरता साधूचं दर्शन घेऊन मग मरू म्हणले.
त्याला त्या साधू विचारला, रे अरे ब्राह्मणा कारण ते साधू विचारता यतीर्वाच कथम रोदिशी विप्रत्वं क्वाते चिंता बलियसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणम्। कथम रोदिशी विप्रत्वं क्वाते चिंता बलियसी, अरे विप्र हे ब्राह्मणा का रडतोस, अशी कोणती चिंता तुला सतावीत आहे। वदत्वं सत्वरं मह्यं, लवकर मला सांग, मी ते दुःखाचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन। वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं, दुःखाचं कारण सांग। कथं रोदिशि विप्रत्वं, हे विप्र का रडतोयस? काय सांगावं महाराज, संसारात सुख नाहीये। अरे बाबा नाही सुख मग काय झालं, मग आत्महत्या करत असता का? काय जीवन आहे, प्रत्येक जण हिणवतो, कोणी निपुत्रिक म्हणतायत, कोणी चॅनल म्हणतायत, असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं। त्या साधून उपदेश केला, अरे बाबा न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती नहा सुखम अस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात। तुला सुख हवंय का? न च इंद्रस्य सुखम किंचित, इंद्र सुखी नाही आहेत, न सुखम चक्रवर्ती नहा चक्रवर्ती सम्राट सुखी नाही आहेत। मग सुखम अस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात, एकांतात भगवंताची साधना करणारे संत सुखी असतात। सुखम अस्ति विरक्तस्य, संत एकांतात गेले। संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टी ओढो केले, सार काढले। अशा प्रकारे सुखाचा मार्ग तो साधू सांगतो। आवडी विठ्ठल गाई जे एकांती, गाई जे एकांती अलभ्यतो येति लाभ, अलभ्यतो येति लाभ। हे आवडी विठ्ठल गाई जे पांते, गाई जे पांते विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यतो येती लाभ। एकांतामध्ये भगवंताचं भजन करावं, अलभ्य लाभ आपल्या घरात येतो। न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिर एकांत जीवना। इंद्राला सुख नाहीये, चक्रवर्ती सम्राटाला सुख नाहीये, सुख कुठं आहे? एकांत विरक्ताला। विवेकम तु समासाध्य त्याच्या संसार वासना, संसार वासनेचा त्याग कर। आत्मदेव म्हणला, महाराज मी काही तो उपदेश ऐकायला नाही आलो तुमचा, आमचा संसारी माणसा दुःख तुम्हाला संन्याशाला काय करायचं? तुम्हाला नाही बायको ना पोर, मला उपदेश करू नका,
एक तर तुमच्या सामर्थ्य असेल मला पुत्र द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही साधू आहे ना, नाही तर मरू द्या, दोन्ही पैकी एक करा, एक तर मरू द्या नाही तर पुत्र द्या. उपदेश करू नका, मी उपदेश ऐकायला येत आलो नाही. उपदेश ऐकण्याची सुद्धा मानसिकता लागते ना. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता, दिपोळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी निघला, कोणीतरी भेटलं, एक तर गर्दी खूप, रेल्वे स्टेशनवर जायचं, रिझर्वेशन केलेलं, जर उशीर झाला आणि गाडी जर निघून गेली रिझर्वेशन वाया जाईल, डोक्याला हात लावून बसला. त्यावेळेस एक माणूस आला, हो तुम्हाला एक सांगू का, म्हणजे काय, भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतात तुम्हाला सांगू का, तुम्हाला गीतेत भगवान काय सांग हे सांगू नको, मग मला गाडी केव्हा मिळेल हे सांग, का मला घरी जायचं दिपोळीला. ऐकण्याची मानसिकता असावी लागते मला. कथा कीर्तनामध्ये 85 पुढचे जास्त लोक का असतात, याचं कारण आहे संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून होरपळून आणि हळूहळू शुद्धीवर यायला लागतात, ऐकण्याची मानसिकता निर्माण होते. आज या आत्मदेवाची ऐकण्याची मानसिकता नाहीये, महाराज मला उपदेश करू नका, मी उपदेश ऐकण्याकरता आलो नाही. एक तर मुलगा द्या नाही तर मरू द्या, साधून सांगितलं नाही मरायचं नाही. एक फळ दिलं, हे फळ दे तुझ्या पत्नीला, हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुझी पत्नी गर्भवती राहील, तिला मुलं होतील, मुलबाळ होईल, आनंद झाला, आत्मदेव घरी आला, मोठ्या आनंदाने पत्नीला फळ दिलं, पण पत्नीची इच्छा नव्हती, तिला वाटलं मुलं झाले म्हणजे त्या मुलाला सांभाळायचं, 9 गर्भात सांभाळायचं, पथ्य पाळायचे, काय गरज आहे, बरे आपण मध्ये. तिची बहीण आलेली होती, तिची बहीण म्हणली, जाऊ दे काय ह्या साधूने काय फळ दिलं याचं काही खरंय का, दे फेकून दे, तुझा मुलगा पाहिला ना, माझं पोरगं दत्त घे ना तू, एक तर मला मुलं भरपूर खायला नाही बोला ना, यांच्या घरी खूप आहेत मुलं बाळ नाही, तिच्या बहिणीला मुलं भरपूर आहे तर घरी खायला मिळत नाही, माझा मुलगा दत्तक घे, काय मुलाची इच्छा करते, मग काय करायचं, हे बघ मी पण गर्भवती आहे, तू काय कर गर्भवती सोंग कर, आणि मला जेव्हा मुलगा होईल ना तेव्हा मी काय म्हणेल, माझा मुलगा मेला आणि तू म्हण मला मुलगा झाला, मागच्या दाराने आणून दिल तुला. दोघा डील केली, आणि ते फळ गाईला घातलं, पण साधूने दिलेलं फळ ते वाया कसं जाईल बरं. यांनी गर्भवतीचं सोंग आणलं, चिरगुटी बांधोनी वाढविले पोट गरवार बोभाट जनामाची. एक दिवस तिच्या बहिणीला मुलगा झाला, ती म्हणली माझा मुलगा मेला, आणि हिला पाठीमागून आनंद दिला, आत्मदेवाला आनंद झाला, मुलगा झाला, उत्सव सुरू झाला, जन्मोत्सव केला. त्यानंतर 3 गायीला देखील पुत्र झाला, कारण ते फळ गायीला दिलं होतं, आणि त्या पुत्राचे कान गायीच्या कानासारखे असल्यामुळे त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. हा जो गोकर्ण आहे हा विद्वान होता, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला, हा धुंदुकारी खळ निघाला, दृष्ट निघाला. गोकर्ण पंडित आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे. आत्मदेवाला आनंद झाला, 2 खेळतायत आता, एका पुत्राची इच्छा केली पण 2 झाले. हळूहळू मुलं मोठे होऊ लागले आणि धुंदुकारी व्यसनाधीन झाला. व्यसन वाईट आहे महाराज, व्यसन नसावं. बंदे हुशार रे ना बी साहेब राजी रखनावे, राजी रखनावे,
हुशार रहना दे साहेब राजे रखना हुशार रहना दे साहेब राजे रखना दे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पलों का दाम खर्च कर अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती बंदे हुशार रहना दे साहेब राजे रखना दे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे जय हो दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है कबीर महाराज संग व्यसना दिन जला सात प्रकार के व्यसन संगील दुतंच मौसमच मदिराच विश्या मृगयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयाति सात प्रकार के व्यसन संगीतले द्युतंच मौसमच मदिराच विश्या थोड़ा बेस बेस होते मृगयार्थ चौर्यं परदार सेवा द्युत धर्मराज द्युत खेळले काय झालं सर्वांना माहिती आहे द्रौपदी वस्त्र रंगण 12 वर्ष वनवास भोगावं मौसमच मौज भक्षण करून मदिरा दारू मृगया म्हणजे शिकार करणे जीवाची हत्या करणे चौर्यम चोरी करणे परदार सेवा परश्रीगमन येताने सप्तव्यसना हे सगळी व्यसनाला जडली नवे नवे हा त्या वेश्यांच्या सुद्धा अधीन झाला महाराज उन्मत्त वागू लागला चोऱ्या करू लागला आत्मदेवाला दुःख झालं आत्मदेवाने अडवलं अरे तू काय करतोय धुंदुकारी तुझ्याकरता मी काय काय केलंय संतती होत नव्हती म्हणून आत्महत्या करण्याकरता मी निघलो होतो एका साधूने प्रसाद दिला तुझा जन्म झाला हे करण्याकरता का तू ब्राह्मण कुळात जन्मलेला आहेस ब्राह्मणाचं कर्म दारू पिणे का काय करतोस सोडून दे धुंदुकाने सांगितलं पिताजी मी घरात काय करतोय हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे मी काय करावं मी ठरवील तुम्हाला जर या घरामध्ये राहायचं असेल अर्धी चतकोर भाकर खायची पळून राहायचं नाहीतर निघा घराच्या बाहेर आत्मदेव रडत बसत तेव्हा रडत होता मुलगा का होत नाही म्हणून आता रडतो मुलगा का झाला म्हणून काय असत मुलाने सांगितलं घरात राहायचं तर राहा नाही तर निघा घराच्या बाहेर राहायचं असेल अजिबात बोलायचं नाही काय चालेल ते चालेल एका माणसाने मुलाला शिकवलं पैसा नव्हता जमीन विकली त्याला चला आपलं आयुष्य शेतीमध्ये गेलं मुलगा चांगलं होईल शिकेल मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला पुणे मुंबईमध्ये मोठे मोठे प्लॅटिंगचे व्यवसाय करू लागला एक दिवस बापाला मुलाची खूप आठवण झाली बाप मुलाला भेटायला गेला मुलाची चालू होती आपल्या मित्रांबरोबर पार्टी तिथं बाप जाऊन बसतो ते बापाचे मळकटलेले कळकटलेले कपडे पाहिले मित्रांनी विचारलं कोण आहे हा माणूस अचानक कसं काय आला एवढ्या त्या स्टँडर्ड मित्रामध्ये त्याला बापाला बाप म्हणायची लाज वाटली त्यांनी सांगितलं माझ्या घरचं गडी आहे असं म्हटल्याबरोबर बाबाला आटाकच चला नव्हतं तिथंच नेला बाप
ज्या पोराला लहानसं मोठं केलं, शिक्षण केलं, घर विकलं, जमीन विकली त्याच्याकरता, तो मुलगा बापाला गरीब म्हणतो. हा संसार धोकेबाज आहेत मला. हे साधू संतांनी विचारपूर्वक जाणलं म्हणून तर घराचा त्याग केला. प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरीकंदरे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडे आहेत का? आज आत्मदेव रडत बसलाय. तेव्हा रडत होता मुलगा का होत नाही, आता रडतोय मुलगा का झाला म्हणून. आणि ज्यावेळेला मनुष्य उद्विग्न होतो त्यावेळेला कुणीतरी आपल्या जवळच असावं, कोणतरी सांत्वना करावी. आत्मदेवाची सांत्वना करण्याकरता त्या ठिकाणी गोकर्ण आला. गोकर्णाला, पिताजी रडू नका, हा संसार असाच असतो. या संसाराला देण्याकरता धोक्याशिवाय काही नाही आहे. म्हणून आता तुम्ही संसाराचा त्याग करावा. गोकर्णाने उपदेश केला 3 श्लोकामध्ये, फार सुंदर आहे. गोकर्ण म्हणतो, पिताजी स्वर स्वर देहस्ति मांसरुधिरे भीमते त्यजत्वं जाया सुता दिश सदा ममताजमुञ्च पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गतिष्ठो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मं सेवस्व साधुपुरुषाञ्जहि कामदृष्ट अन्यस्य दोषगुणचिन्तनमंश मुक्त्वा सेवाकथार समहो नितरां प्रवत्तम. पिताजी देहस्त्यमावसुरधिरे भीमतेत्यजत्वं जाया सुता दिशि ममता सदा विमुञ्च. देह असते मांसुरधिरे, हे शरीर रक्त रेत दुर्गंधाने निर्माण झालेलं आहे. देह असते मांसुरधिरे भीमतेत्यजत्वं जाया सुता दिशि सदा ममता विमुञ्च. पत्नी पुत्र यांच्या ममतेचा त्याग करा. पश्यान्निशं जगदिदं क्षणभंग तिष्ठो, हे जगत क्षणभंगूर आहेत. वैराग्य राग रसिको भक्तिनिष्ठ, वैराग्याचे रसिक व्हा, भक्तिनिष्ठ व्हा. पिताजी आता उपदेश पटायला लागला महाराज. उपदेश पटण्याची सुद्धा की वेळ यावी लागते. जेव्हा आत्महत्या करण्याकरता गेला होता तेव्हा सुद्धा साधूने उपदेश केला होता, न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती नहा सुखम असते विरक्तस्य मुनिर एकांत जीवनात. अरे इंद्राला सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला सुख नाही, ते एकांतात विरक्ताला मिळतं, असा उपदेश साधूने केला होता. पण तेव्हा तो पटला नाही. आता मुलाने जेव्हा सांगितलं घराच्या बाहेर निघा, आता उपदेश पटायला लागला. कर उपदेश पटायला लागण्याकरता संसारामध्ये चटके बसावे लागतात, होर पडावं लागतं. ही तपस्या आहे. संसार हे सुद्धा एक तपस्या आहे ना. बायको मनाच्या विरुद्ध वागते तरी सहन करावं लागतं, पोरगा मनाच्या विरुद्ध वागतो तरी सहन करावं लागतं. मनाच्या विरुद्ध सहन करणं ही तपस्या आहे. मग संसारी माणूस एक मोठा तपस्वी आहे. स्वामी रामचंद्रजी महाराज नेहमी सांगायचे, संसारी लोकांना आमच्यापेक्षा तुम्ही तपस्वी आहात. कारण साधू एखाद्या ठिकाणी राहत असेल आणि त्या साधूला जर कोणाचं पटलं नाही तर साधू काय म्हणतो, देतो लात मारून, जा सांभाळा तुमचा असतो. संसार म्हणून तसा करीत नाही, संसार म्हणून सहन करतो, सहन करतो. मग आमच्यापेक्षा जास्त तपस्वी तुम्ही आहात.
खरोखर चित्त शुद्ध असेल तर संसार सुद्धा वैराग्य देतो. तू का म्हणे हिचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. भगवान अनुकूलता देतात ही भगवंताची सामान्य कृपा आहे, पण भगवान प्रतिकूलता देतात ही भगवंताची विशेष कृपा आहे. तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले दिवा निघाले दिवाळे बरी हे दुष्काळी पिढ्या गेली. बरं झालं दिवाळ निघालं निघालं माझं. बरे झाले दिवा बाईल कर्कशा, बरं झालं माझी बायको कर्कशा मिळाली. ती जर चांगली गोडगोड बोलणारी गुलूगुलू बोलणारी असती ना, तर मी परमात्म्याला सोडून आणि तिच्या मागच पळलो असतो. परंतु असं घडलं नाही, कर्कशा निघली म्हणून ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. गोकर्णाने उपदेश केला, देहस्ते मांस्त्र दिरे भीमतित्यजत्वं जायासता दिशु सदा ममता विमुंच पश्चान्यशं जगदिदंशन भंगतिष्ठो. वैराग्य राग्रसिको भव भक्तिनिष्ठ, भक्तिनिष्ठ व्हा, वैराग्याचा स्वीकार करा. अस्थि मांस रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेले शरीर आहेत, याची ममता सोडा. जगत क्षणभंगूर आहेत. अशा प्रकारे गोकर्णाने उपदेश केला. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणे घा देवासी. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून, एकाने विचारलं मारे पिसून काय, म्हणजे धन दारा पुत्र जन हे कळतंय म्हणे, पण बंधू कळतंय सोयरे कळतं पिसून काय. पिसून शब्दाचा अर्थ आहे टिंगलखोर लोक असतात त्याला पिसून म्हणतात. निंदा करणारे, टवाळकी करणारे, या सगळ्या लोकांचा त्याग करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान सेवस्व साधु पुरुषांजी काम दृष्टां अन्यस्य गुण चिंतन मांस मुक्त्वा सेवा कथार समो निद्रां प्रपत्तम. दुसऱ्याचे गुंदूज पाहू नका, धर्माचा स्वीकार करा. अन्यस्य दोष गुणचिंतन मांस मुक्त्वा, कोणाचेही गुण दोष पाहू नका, गुणही पाहू नका आणि दोषही पाहू नका. लोक धर्माचा त्याग करा, लोक काय म्हणतील विचार करू नका, आपल्याला काय करायचं असा विचार करा. आणि गोकर्णाच्या उपदेशाने आत्मदेवाने घराचा त्याग केला, भगवंताच्या भजनाला लागला आत्मदेवाने. आपण सुद्धा एक वेळ त्या परमात्म्याचं भजन करूया. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. सर्वांनी भजन करायचं आहे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण.
आत्मदेव हो। वनाचा रस्ता धरला, गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला, राहिला घरात धुंदुकारीन धुंदुली। या धुंदुकारीची आई होती धुंदुली, दिसायला कमी झालंय, नेहमी मुलाची बाजू घ्यायची, पण आता मात्र मुलगा हाताच्या बाहेर गेलाय। लहानपणी गोड वाटत ना, मुलगा शिव्या देतो, आई म्हणते माझा बाळ किती छान शिव्या देतो, मग म्हातारपणी लाथा खा आता किती छान लाथा मारतो म्हणतो। जेव्हा संस्कार द्यायचे तेव्हा संस्कार दिले जात नाही, धुंदुलीने धुंदुकारीला संस्कार द्यायला पाहिजे, संस्कार दिले नाही आणि परिणाम जेव्हा समोर आले, आता धुंदुकारी उन्मत्त झाला, व्यसनाधीन झाला, वेश्यांच्या नादी लागला। एक दिवस धुंदुलीने सुद्धा धुंदुकारीला विरोध केला, अरे धुंदुकारी तू काय करतोस? धुंदुकारी दारू पिऊन आलेला होता, हातात काठी घेऊन धुंदुलीच्या पाठीमागे लागला, धुंदुली पळायला लागली, पळता पळता धुंदुली एका ओसाड विहिरीत पडली आणि त्या ठिकाणी त्या धुंदुलीचा मृत्यू झाला। आता एकटाच राहिला, बाप गेला, आई गेली, आता तर त्यांनी वेश्याच घरात आणल्या, घरातली धर्मपत्नी घरातून निघून गेली, वेश्या घरात आणल्या। त्या वेश्यांना खाऊ काय घालणार, चोऱ्या करू लागला। मला त्याने विचार केला, दररोज दररोज चोऱ्या करण्यापेक्षा आपण एखाद्या राजवाड्यात जर चोरी केली, आयुष्यात चोरी करायची पुन्हा गरजच नाही पडली पाहिजे, अशी चोरी करू म्हणले कधी। आणि एका राजवाड्यामध्ये तो चोरी करण्याकरता शिरला, चोरी करण्यामध्ये तो तत्पर होता, तरबेज होता। सोनं नाणं हिरे माणिक मोती असे चोरून आणले त्यांनी घरी, पुन्हा आयुष्यात चोरी करायची गरज नको पडायला। त्याच्या घरात ज्या वेश्या होत्या, त्या वेश्यांनी पाहिलं एवढं सोनं नाणं एवढे द्रव्य हे राजाकडे असू शकतं, याने निश्चित राजाच्या घरी चोरी केली असली पाहिजे। उद्या जर राजा तपास करण्याकरता आला आणि हे चोरीला गेलेलं द्रव्य जर सापडलं तर आपली सुद्धा फजिती होईल। त्यांनी विचार केला वेश्यांनी, त्याच्यापेक्षा याला मारून टाकू आणि आपण हे सगळं द्रव्य घेऊन पडून जाऊ, त्या वेश्याच आहे। त्यांनी एक प्लॅन तयार केला याला मारण्याचा, योजना आखली, याला पलंगाला बांधलं आणि त्याच्या तोंडामध्ये खैराचा विस्तो टाकला। या धुंदुकारीचे आता जो बापाला घरातून बाहेर काढून देतो, आईला मारायला धावतो, त्याची अशीच अवस्था होतो। ज्या कुटुंबामध्ये सज्जनाचा सन्मान होत नाही, सज्जनाचा अपमान होतो, त्या कुटुंबाचा नाश होतो। कौरव कुळामध्ये विदुराचा अपमान झाला, कौरवकुळाचा नाश झाला। रावणाच्या कुळामध्ये विभीषणाच्या सारख्या सज्जनाचा अपमान झाला, रावणाच्या कुळाचा नाश झाला। सज्जनाचा कधी अपमान करू नये, जो सज्जनाचा अपमान करतो त्याची ही अवस्था होते, कधी सुख प्राप्त करू शकतो। बाप सज्जन होता, आत्मदेव, बापाला घर सोडून जावं लागलं, आई विहिरीत पडून मेली, पत्नी घरातून निघून गेली, या वेश्या घरात आहेत आणि त्या वेश्यांनी हा या ठिकाणी ही योजना आखली, पलंगाला बांधलं आणि तोंडामध्ये खैराचा विस्तो टाकला आणि गळा दाबून त्याची हत्या केली। मारून टाकलं, त्याच घरामध्ये खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात त्याला पुरलं,
आणि सारं सोनं नाणं हिरे मातनी मोती घेऊन त्या वेश्या पळून गेल्या. घर उद्ध्वस्त झालं. गोकर्ण तीर्थयात्रेला गेलेला होता. गोकर्णाला बातमी कळाली आपल्या भावाने असं असं केलंय, आपल्या भावाला मारले कोणी वेश्यांनी. गयेला त्याने आपल्या भावाच्या नावाने पिंडदान केलं तीर्थयात्रेमध्ये, आणि तीर्थयात्रा पूर्ण करून गोकर्ण घरी आला. घर ओसाळ पडलेलं आहे, घरात कोणी नाही आहे, कारण धुंदुक्कारीला ठार मारून त्या वेश्या पळून गेलेल्या. रात्री झोपल्यानंतर चित्र विचित्र शपकाचा आवाज ऐकायला आला. कोणतरी भीती दाखवण्याचा प्रयत्न करीत. गोकर्ण म्हणला, कोण आहेत आपण, मला भीती दाखवण्याचा प्रयत्न का करीत आहात, समोर यावं. एक आकृती निर्माण झाली आणि तिथून शब्द काय वाय. अहम भ्राता तडियोस्मी धुंदुक्कारिति नामत. मी तुझा भाऊ आहे धुंदुक्कारी, माझं नाव. स्वकीयेन दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. अहम भ्राता तडियोस्मी धुंदुक्कारिति नामत. माझं नाव धुंदुक्कारी आहे, तुझा भाऊ आहे. माझ्या कर्माच्या दोषामुळं मी पिशाचोनीला गेलो. स्वकीयेन दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. माझ्या कर्माच्या दोषाने मी हे सगळं घडलंय, मी केलंय वाईट कर्म केले. मी व्यसनी झालो, मेलो, हत्या झाली माझी, मी पिशाच म्हणून फिरतोय. गोकर्णन सांगितलं, तुझा मृत्यू झाल्याची बातमी कळल्यानंतर मी गयेला पिंडदान केलं तुझ्या नावाने. मग गयेला पिंडदान केल्यानंतर तू मुक्ती तुला कशी मिळेल. नाही सांगितलं, गया श्राद्धते नापी मुक्तीर्मे न भविष्यते. शंभर वेळा जरी तुम्ही गया तीर्थामध्ये आणि माझ्या नावाने पिंडदान केलं तरी मला मुक्ती मिळणार नाही, एवढं पाप मी माझ्या जीवनात केलेलं आहे. माझ्यासारखा पापी मीच आहेत महाराज. रडायला लागला मोठ्या मोठ्या, पिशाच होऊन पडलेला. पिशाच ही योनी शास्त्रात मानलेली आहेत. काही लोक मानतील ना मानते, आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये सात उन्माद सांगितले आहेत. कफोन्माद, पित्तोन्माद, वातोन्माद, संधिपातोन्माद, विषोन्माद, मानसोन्माद, भूतोन्माद. या सात प्रकारच्या उन्मादाचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे, आणि त्यामध्ये सातवं भूतोन्माद. ज्याला भूतबाधा झालेली आहे अशा माणसाची लक्षणं सांगितली. वाग्भटाचार्यांनी लक्षे ज्ञान विज्ञानम वाक्चष्टाबल पौरुषम पुरुषम अपुरुषम यत्र तत्र भूतग्रहम वदेत. वाग्भटाचार्य सांगतात काय लक्षण सांगितले. त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये काही विशेष गुण आपल्याला पाहायला मिळतात. लक्षेत ज्ञान विज्ञानम असं त्याचं ज्ञान झालेलं असतं, जे कधी न बोलणार तो बोलतो. वाक्चष्टा त्याचं बोलणंच, अशी भाषा तो वापरतो, जे कधी ऐकलेलं नाही ती भाषा तो बोलतो. अशा चेष्टा करतो, नेहमीपेक्षा वेगळ्या चेष्टा असतात. बल इतकं बल आलेलं असतं की चार चार लोक धरतात तरी तो आवरत नाही. असे लक्षण जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर तत्र भूतग्रह मध्ये त्याला भूतबाधा झालेली असं समजावं, असं वाग्भटाचार्य आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगतात. गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात ना, यांती देवता देवान पितृ यांती पितृवता भूतान यांती भूतेज्य यांती मध्याजिनोपी माम.
जो ज्या देवतेची उपासना करतो तो त्या लोकाला जातो, जो भूताखेताची उपासना करतो भूतगतीला जातो. किंवा प्रेतान भूतक नाशन्ने यंते तामसा जना हा तमोगुणी लोक भूता प्रेताची उपासना करतात, अशा प्रकारे गीतेत भगवान सांगतात. इथं सुद्धा भागवतामध्ये वर्णन आलेत, हा जो धुंदुक्कारी भूत झाला पिशाच झाला, अहम भ्राता तदी अस्मी धुंदुक्कारी नामतः, धुंदुक्कारी माझं नाव आहे, मी जो भ्राऊ आहे, मी पिशाच दिले गेलेले आहेत कारण मी माझ्या जीवनात पाप कर्म केले आहे, मला मुक्ती मिळाली. त्या करता काय कर, आत्मदेव हा सूर्य उपासक होता, त्यांनी भगवान सूर्यनारायणाची आराधना केली. ओम सूर्याय नमः, रवये नमः, हिरण्यगर्भाय नमः, ऊष्मे नमः, अर्काय नमः, मरीचे नमः, मित्राय नमः, खगाय नमः. सूर्याची आराधना केली, भगवान सूर्यनारायण प्रगट झाले आणि भगवान सूर्यनारायण सांगितलं, तुझ्या भावाला मुक्ती मिळावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तुला भागवत करावं लागेल. सूर्यनारायणाने आत्मदेवाला मार्गदर्शन केलं आणि आत्मदेवाने श्रीमद भागवत कथा केली. सात गाठीचा बांबू समोर ठेवला, त्या जीवाचं आवाहन केलं, स्थापना केली आणि सात दिवस श्रीमद भागवत कथा केली. प्रत्येक दिवशी एक एक गाठ फुटत फुटत सात गाठी फुटल्या आणि शेवटच्या दिवशी धुंदुक्कारीला मुक्ती मिळाली, चतुर्भुज रूप धारण करून धुंदुक्कारी प्रकट झाला. भगवंताचं दर्शन आणि वंदन केलं आणि धुंदुक्कारी हा गोलोकधामाला निघून गेला. हे श्रीमद भागवताचं महत्व. कुकर्म करून मेल्यानंतर पिशाचोनीला गेलेला सुद्धा भागवताच्या श्रवणाने मुक्त झाला. आपण तर अजून जिवंत आहोत, आपण भूत नाही आहेत. भूत सुद्धा मग तरतात भागवताच्या श्रवणाने, आपण तर माणसं आहोत. अंतःकरण शुद्धपूर्वक जर आपण कथा श्रवण केली, श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एव ही, प्रत्यक्ष भगवान कृष्णाची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. सात दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण करायची आहे. श्रीमद भागवत कथेचे काही नियम आहेत. श्रीमद भागवतामध्ये गळेल तो उपवास करावा, नसेल उपवास करता आला तर फलाहार करावा, नसेल फलाहार करता तर दाबून जेवण करावं. पण जेवण एवढं करावं की जेणेकरून कथेमध्ये आळस येणार नाही. भोजनम तु वरम मन्ने कथा श्रवणकारकम, कथा श्रवण करत नोपवास वर प्रोक्त कथा विघ्न करो यदि ही, जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, उपवास करावा सांगितलं, पण उपवास करणं शक्य नसेल तर भोजन केलं तरी चालतं, परंतु कथेत विघ्न येणार नाही असा आहार असावा की कथेत येऊन झोप येणार नाही. सात जो ब्रह्मचर्य पालन करावं, श्रवण केलेल्या कथेचं मनन चिंतन करावं, इतर वेळेमध्ये भगवंताचं नामस्मरण करावं आणि अशा प्रकारे ही श्रीमद भागवत कथा संगीत श्रीमद भागवत कथा. शुकाचार्यांनी जी कथा केली होती ती सुद्धा संगत होती बरं का. प्रल्हादस्तालधारी त्रलगतीत याचोद्धव कांसधारी, वीणाधारी सुरर्षी सुरकुशलतया राग करता अर्जुन. इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकराहा कीर्तनेते कुमारा, यत्राग्रे भगद्वक्ता सरसरचनयः व्यासपुत्र बभूव.
कथेमध्ये प्रल्हादच तालधारी, प्रल्हादाच्या आता टाळ होते, उद्धवाचे आता झांश, प्रल्हादच तालधारी तरलगते दयाचो उद्धव कंसधारी, उद्धव कंसधारी। आणि नारदाकडं नारदानी विण्याच्या खिट्या पेळल्या, विनाधारी सुरसी स्वर कोशला तयार, राग करता अर्जुन रघुत, अर्जुन राग गाऊ लागला। इंद्रोवादी मृदंगम, इंद्र मृदंग वाजवत आहेत, अर्जुन राग गात आहेत, जय जय सुवरा कीर्तने ते कुमारा, सनत कुमार कीर्तन गात आहेत, भजन गात आहेत। आणि कथा कोण सांगतायत, यत्राग्रे भगवत वक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभुव, व्यासपुत्र शुकाचार्य कथा सांगता। अशी असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। हे झालं श्रीमद भागवत महात्म्य, आणि आता ग्रंथारंभ। श्रीमद भागवत महात्म्य 6 अध्यायांमध्ये सांगितलं आणि ग्रंथारंभ करतायत। ग्रंथारंभ करण्याच्या आधी पुन्हा एकदा आपण भजन करूया, मग ग्रंथारंभ करू। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद। सर्वांनी भजन करायचं आहे, गोविंद राधे गोविंद राधे पाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, जय हो।
ग्रंथारंभ पुन्हा ग्रंथारंभ म्हटल्यानंतर वंदना आलीच मंगलाचरण व्यासांचं मंगलाचरण जन्माद्यस्य तन्वयादित्यर्थश्चार्थस्य विज्ञस्वराट् तेन ब्रह्मदयादिकोयमुह्यन्ति असुरयः तेजो वारी मृदां यथा विनिमय यत्र तिसृगो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तु गोकं सत्यं परं धीमहि जन्माद्यस्य तन्वयादित्यर्थश्चार्थस्य विज्ञस्वराट् जन्माद्यस्यत हे ब्रह्मसूत्रामध्ये दोन नंबरचं सूत्र आहे. ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहे. त्या 555 सूत्रांपैकी पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा आणि दुसरे जन्माद्यस्यत. ब्रह्मसूत्राच्या सूत्रापासून श्रीमद भागवताचा प्रारंभ झालाय. जन्माद्यस्यत जकारापासून प्रारंभ झाला. धामना स्वेन सदा निहस्त कोकम सत्यम परम धीमही. सत्यम परम धीमही गायत्री म्हणते भर्गो देवस्य धीमही सत्यम परम धीमही. वेदाच्या मंत्रापासून गायत्री मंत्रापासून श्रीमद भागवताचा प्रारंभ झालाय. वेदाच्या सूत्रापासून श्रीमद भागवताचा प्रारंभ झालाय. म्हणून वेद म्हणजे ज्ञान आहेत आणि वेदाचा सार म्हणजे भागवत आहे. निगम कल्प दररोज गलितम फलम सुखमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलय मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. निगम कल्प दररोज गलितम फलम वेद रूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फल म्हणजे श्रीमद भागवत आहे. जन्माद्यस्य तन्वयादितर्थश्चार्थस्य विज्ञस्वराट् जकारापासून प्रारंभ. श्रीमद भागवतामध्ये तीन ठिकाणी जकारापासून प्रारंभ आहे. एक मंगलाचरणामध्ये, एका गोपीगीतामध्ये. जयति तीधिकम् जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत त्रहि जयति तेधिकम जन्मना व्रजा जकारापासून गोपीगीताचा प्रारंभ झालाय. जकारापासून श्रीमद भागवताचा आरंभ झालाय आणि जकारापासून वराह स्तुतीचा आरंभ झालेला आहे. तीन ठिकाणीपासून ज अक्षरापासून श्रीमद भागवताच्या आणि त्या अध्यायाला सुरुवात झालेली. श्रीमद भागवत ग्रंथाला सुद्धा व्यासांनी जकारापासून सुरुवात केली. जकारापासून सुरुवात करण्याचं कारण काय? व्यासांचं हृदय दग्ध झालेलं होतं. ज हे दग्ध अक्षर. शुकाचार्यांनी आरंभ केला तो वकरापासून केला. वरियानेशित प्रश्न. शुकाचार्यांनी बोलायला सुरुवात केली व अक्षरापासून. व्यासांनी बोलायला सुरुवात केली ज अक्षरापासून. फार मोठं रहस्य यामध्ये. श्रीमद भागवत हा ग्रंथ असा आहे. विद्यावंता भागवता परीक्षा मोठ्या मोठ्या विद्वानाची परीक्षा भागवतामध्ये असते. कोणी विद्वान सांगू शकत नाही की श्रीमद भागवत मला कळालं म्हणून. एक एक शब्द
हे 18,000 श्लोक म्हणजे 18,000 मंत्र आहेत. एक एक शब्द मनुष्याच्या बुद्धीच्या 1,000 पटीचा आहे. जेवढा गांभीर्याने याचा अभ्यास केला अनेक रहस्य उलगडतात. श्रीमद भागवत ऐकल्याशिवाय कळत नाही, वाचून करणार नाही. 100 वेळा वाचा, 1,000 वेळा वाचा. महापुरुषाच्या मुखातून श्रवण करा, त्याची एक एक कळी उमलेल. भागवत 7 दिवसात होत नसतो, 7 वर्षात होत नाही, 7 जन्मात होणार नाही. सोत महाराज शौनकादिक ऋषींच्या सोबत जे नैमिष अरण्यामध्ये आणि बसलेले आहेत, 1,000 वर्ष हे सत्र 1,000 वर्ष चाललं. श्रीमद भागवत बुद्धीच्या पलीकडे आहे महाराज. श्रीमद भागवताची भाषा ही समाधी भाषा आहे. एक आहे लोकभाषा, एक आहे शास्त्र भाषा, एक आहे समाधी भाषा. सर्वसामान्य आपण बोलतो ही लोकभाषा आहेत, एक शास्त्र भाषा आहेत. शास्त्र भाषेमध्ये शब्दाचे व्याख्यापाठ करावं लागतं, अर्थ समजून घ्यावा लागतो. पण समाधी भाषा आहे बुद्धीच्या पलीकडे आहेत. श्रीमद भागवत समजणं हा बुद्धीचा विषय नाही आहे. हे शुकाचार्यांची भाषा आहे, शुकसंहिता आहेत. जन्माद्यस्य तन्वाजितार्थश्चार्थस्य विज्ञेश्वरात् तेन ब्रह्महृदयादिकवयमुह्यन्ति यत्सुरयः. तेजो वारी मृदाम यथा विनु यत्रत्य सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरसुकं सत्यं परं धीमहि. जे अक्षर व्यासांच्या मुखात का आलं याच कारण व्यासांचं अंतकरण दग्ध झालेलं होत. कशाने दग्ध झालेलं होत? मोठा विस्तृत विषय आहे. 10 वाजले आता, म्हणून आता वेळेतच संपलं पाहिजे. जरा उशीर झाला सुरू व्हायला, आज मिरवणूक होती. उद्यापासून बरोबर 7 वाजता कथा सुरू होईल. कथा श्रवणाचा एक नियम आहे, श्रोत्यांनी वक्त्याच्या आधी येऊन बसला. वक्ता आल्यानंतर श्रोत्यांनी कधी येऊ नये. कथा श्रवणाचा वक्त्याच्या आधी 7 वाजता कथा सुरू होते, 6:45 पण हजर राहायला पाहिजे. आणि वक्ता गेल्याशिवाय श्रोत्यांनी उठायचं नाही. आरती जरी झाली तरी आरतीमध्ये ज्यांना आरती सांगितली तेच फक्त उठतील. वक्त्याचं प्रस्थान झाल्याशिवाय श्रोत्यांनी उठायचं नाही आणि वक्ता येण्याच्या आधी श्रोत्यांनी यायचं असा नियम आपल्याला पाळायचा आहे. 7 वाजता म्हणजे 7 वाजता कथा सुरू होत राहील, मागे पुढे होणार नाही. तर ग्रंथारंभ झाला मंगलाचरण. व्यासांनी केला निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसम आलय मोहरहो रसिका भुवि भावुकाः. धर्म प्रोज्जित कैवत्त परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वस्तवात्र वस्तु शिवदं तापत्रयं मूलनं श्रीमत भागवते महामुनि कृते किं वा परिरेश्वरः. सद्यो हृद्य वृद्धि कृतिभिः शुश्रूषीभिस्तत्क्षणा. अशा प्रकारे नैमिषारण्यामध्ये आणि असणारी कथा. ऋषी क्षेत्र आहेत, निमिषे निमिषे क्षेत्रे ऋषय शौनकादय तत्रम स्वर्गात लोकाय सहस्रस्य ममासतः. सहस्र वर्ष सत्र आहे.
नैमी शरण्यामध्ये अशा या ज्ञान सत्राला प्रारंभ होत आहे. उद्या आपण ग्रंथ आरंभ करूया. आजची कथा याच ठिकाणी. आरतीची तयारी. आरतीचे जे मानकरी आहेत खोपडी आणि सुराळा, त्याचबरोबर तळेगाव मळे येथील धोत्रा रस्ता ज्या जोड्या आल्या आहेत त्या नीट समोर यायचं आहे. आणि उद्याच्या याला सर्वांना सूचना आहे की आपल्याला ही भागवत कथा ऐकून आपल्या जीवनाचा उद्धारच करायचा आहे. पण आपल्या पूर्वजांचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एका महिलेने 5 महिला संघ आणायच्या, एका पुरुषांनी 5 पुरुष सोबत आणायचे, आणि पुढली मागील आणि पुढील 5 पिढ्यांचा उद्धार करून घ्यायचा. त्याच्याकरता येतानी एकटीनं यायचं नाही, एकल्याने यायचं नाही, 5-5 जण सोबत घेऊन यायचे. समस्त ग्रामस्थ तळेगावकर, सुंदर अशा प्रकारचं आयोजन. आपण आज पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवसातच ग्राउंड बऱ्यापैकी भरत आलंय. पुढे जागा पुरते का नाही प्रश्न आहे. महिला काही जोड्या उजव्या बाजू किंवा डावी बाजू दोन्हीकडे थोडस पांगून घ्या. दोन्ही बाजूने राहा. हॅलो. चला ना. आजचे आरतीचे यजमान खोपडी सुराळा तळेगाव मळे या 3 गावची आरती, तसे तळेगाव मळेचे रोजचे रुटीन मध्ये जोडे आहेच, पण रोज वेगवेगळ्या गावाला आरतीचे यजमानपद ग्रामस्थांनी दिलं म्हणून प्रत्येकाने जसं नियम दिलेले त्या नियमाप्रमाणे राहायचं. आरती उद्या लौकी आणि घोळेगाव, उद्याचे आरतीचे यजमान लौकी आणि घोळेगाव राहणार आहे म्हणून आपण सर्वांनी नोंद घ्या. आप्पेगाव रोड आणि घोळेगाव रोड आणि तळेगाव मळे. धन्यवाद. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुज भगवता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुज भगवता. भक्ति जले भरिता विहरे
तुझ भगवान कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रासुसङ्गदेन प्रदीप्तवार्दासुसङ्गदेन नीराञ्जनन्दे जगदीश कोर्या हरि ओं वः यज्ञेन यज्ञेन यज्ञमजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानः सजन्द्रचतुर्भुवे साध्याय सन्ति देवाः ॐ राजाधिराज प्रसय्य साइने नमो वयं वै श्रवणाय कुर्वे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो मयि शौनो ददातु कवे राजवैशवराजा महाराजाय नमः ॐ स्वस्य साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पार्वेष्टं राज्यं महाराज्यं महाधिपत्यमयन्द समन्दपर्यात् एषा सर्वमत्सर्वैषन्दता परार्दात् हृदये समुद्रवृन्ताय एकरार्तदितत्तद्देशश्लोको विगतमर्थसुरस्कार मर्दस्यावसङ्ग्रही आविशदस्य कामप्रियर्विश्वे देवः सभासदिति इति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि गोपालकृष्ण भगवान् की जय जय श्रीराधेशा नमः पार्वती पते हर हर शनीश्वर महाराज की जय गंगागिरी महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय सब संतन की जय आज के आनंद की जय।